लावणार कोण होता नशिबवान. आम्हीच लावले घरच्या घरी ते तुमच्या हाताने का? नेमकं त्याच जागेत गेलं ना ते. हां चालू झालंय. आडवा बाबा. नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र घोरपडे. मी आत्ता दादांना बीडमध्ये आलेलो आहे पॉईंट द्यायला. बीडपासून इथं येरणगावमध्ये. दादा तुमचं काय नाव आहे? दिलीप गायकवाड. दिलीप गायकवाड यांचं नाव आहे. आणि मित्रांनो हे बा या झाडाखाली बोरचा पॉईंट आहे आणि त्या त्यांचं ते तिथून दाखवलेलं आहे. बरोबर आहे ना? हां हां. हे बा आता मी यांच्या पाके पकडून देतो. ही एक पाकी आहे. मी अशी एक रेस वाटली. ही एक पाकी पुढं पुढं चाललो. इथं एक दुसरी पाकी परत एक अशी रेस वाटली. परत पुढं पुढं चाललो. इथं असं चाललो. तर मित्रांनो ही एक पाकी म्हणजे ती आणि ही अशी. परत मी पुढं पुढं चाललो. तर मग ही तिकडून आई अशी फिरलेली. ही म्हणजे असे ही एक ही ही आणि ही म्हणजे असे हे दोन पा दोन पाके आहेत असे जॉईंट. ठीक आहे त्या झाडाखाली चालू. ओके. एकदम हळूहळू घेतो. ओके एकदम हळूहळू. परत हळूहळू एकदम हळूहळू. परत खाली येतो. मध्ये अटकवलं बरं का? आता सरळ बोट करतो एकदम. सरळ बोट केलं का? परत हळू. या माझी पुढं पुढं येऊ. पुढं पुढं मी तुमच्या जिकडं फिरवण ना तिकडं फक्त तुम्ही चालायच. हे इकडं फिरवलं. दिसत ना? हा दिसतय ना. थोडं मागच वाला इथे नसून दिसत. दिसतय तुम्ही का उभे राहता का? बसता तुमच्या ते ह्याच्यावर असेल ते. आता आम्हाला फिरतंय का नाही काय माहिती. बघा फिरत ना. कोणाला फिरत? फिरते ना. कोणाला फिरत? पॉईंट शोधले. कोणाला फिरत? वाटत ना उजवीकडं वाटत. थांबा आता तसंच थांब. मला जिकडं फिरवल ना तिकडं मला फक्त सांगा. कुठं? इकडं ना. इकडं फिरत नाही. उतरू नका. उतरायचा प्रयत्न करू नका. दिसत ना? दिसत. उतरू नका फक्त. इकडं उतरू नका. मी तुम्हाला आधार दिले नाही. होता ना आपण. बस पॉईंट आपला एकदम दमन दमन. तुमची इच्छा जर असेल इथं तर काय तुम्ही दाबून नका धरू एकमेकाला. फक्त जर फिरवीत असलं त्यांच त्यांना तिकडं तिकडं व्हायला लागतं. तिकडं फक्त एक एक पाऊल टाका ना. अस नाही तर तुम्ही उभेच राहिले दाबून तर काय उपयोग नाही होत ना. मग तुम्ही सांगायचं दादा. तुम्ही उभे ना. तुम्ही सांगत चला. खाली बसा बरं. त्याच्यावर बसून घ्या बरं. बसा फक्त नारळ नारळावरच बसायचं बरं. इकडे बघा वाटतं का दादा? उतरू नका आता खाली थोड्या वेळ. उतरू नका फक्त थोड्या वेळ. तुम्ही बसता का? काय बसून पहा वाटलं. आपाप झाला ना त्यांना जास्त होत लगेच. थोडा
काही लाजबत हालत नाही, काही लाजबत हालत पण नाही. चालेल चालेल दादा, तुमचं काय नाव म्हणजे? दिलीप गायकवाड. चालेल चालेल, कुर्ला. हा, हे पॉईंट कडून दाखवलं दादा. तुम्ही जवळपास 100 फुटावर दाखवला पॉईंट. तिकडेच दे घरापासून. बरं, घरापासून. हा चालेल चालेल. कोणी दिला पॉईंट? रवींद्र गोरपडे. गोरपडेने. बरोबर, चालेल. धन्यवाद दादा. नमस्कार मित्रांनो, हे पा दिलीप गायकवाड यांना लागलेले पाणी. मित्रांनो, त्यांनी मला व्हिडिओ कॉल करून त्यांनी हे पाणी कसं लागलं पाहण्यासाठी सांगितलं. मित्रांनो बघा, पाणी किती चालतं आहे. मित्रांनो, हा वर फक्त मित्रांनो 51 फूट झाला आहे. 45 फुटाला पाणी लागले. 45 फुटाच्या खाली बोरची गाडी जात नव्हती. आणि मित्रांनो, हे पाणी फक्त टोटल 51 फूट हा बोर आहे मित्रांनो. आणि 45 फुटाला मोटर सोडेले आणि फुल दिवसभर मोटर चाललेली आहे. मित्रांनो, दिलीप गायकवाड बीडमध्ये एरणगाव कुर्ला येथून त्यांनी मला व्हिडिओ कॉलद्वारे सांगितलं की दिवसभर मोटर चाललेली आहे आणि चांगल्या प्रकारे पाणी चालू आहे. मित्रांनो, ते खूप खुश आहेत. मित्रांनो मित्रांनो पहा, त्यांना खूप आनंद झाला की इतक्या वरच पाणी इतकं चालू शकतं. मित्रांनो, त्यांना 2 पाख्या सांगितल्या होत्या. दोन्ही पाख्यामधली एकच पाखी तुटली कारण खाली बोरच्या गाडीचा कटर जात नव्हता. मित्रांनो, धन्यवाद ईशू बाप्पाला. धन्यवाद.